आणि आता येत असताना मी एकदा इथे ठाण्यामध्ये पण एक पायराजी आहेत, कारण त्या भेटल्या आम्हाला मध्ये, त्या चालत येत होत्या, मी त्यांना म्हणलं गाडीत बसू आणि इथे येऊ द्या. हा आपण होतात या आजीवरती आपण. ह्या प्रेमामुळे आपल्याला कोणी धक्का लावू शकत नाही, हे आशीर्वाद आहेत. खरं तसं पाहिलं गेलं तर इथे एवढं चालवण्याची गरज नव्हती, पण शिवसेना म्हटल्यानंतर, शिवसैनिक म्हटल्यानंतर जी जिद्द आहे, जी ताकद आहे, ती ह्यांच्यात आहे, आपल्यात आहे. एक युवा जोश हा सगळीकडे दिसत आहे. आणि आज मी हे भाकीत करत आहे, आज मी तुम्हाला सांगत आहे की हे 2024 चं वर्ष आपलं आहे, आणि पुन्हा एकदा ठाणे जिंकणार म्हणजे जिंकणारच. ठाणे आणि शिवसेना हे नातं कोणी बदलू शकत नाही, आणि शिवसेना म्हणजे आपणच. मिंदे हे शिवसेना नव्हे, त्यांनी खरं तर 2010 मध्ये पण गद्दारीचा प्रयत्न केला होता. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला माहिती असेल सगळं, तेव्हा त्यांना नो सांगितलं होतं. पण जेव्हा आपल्यातून फुटले त्यानंतर मी पाहत आहे, मगाशी देखील माझा सत्कार होत होता, मला मोठा हार दिला जात होता, आणि मी सांगितलं मला नका देऊ. शिवसेनेत जे वाघ आहेत, ठाण्यात जे आपले शिवसेनेचे वाघ आहेत, त्याचं प्रतीक म्हणून आणि त्यांचे सर्वात पुढे लढणारी ढाल आणि तलवार म्हणून राजन बिचारे साहेबांना आपण तो मगाशी हार दिला. खरी ताकद याला बोलतात जिद्द. कोणासमोर झुकत नाहीत, लढत राहतात, कितीही महाशक्ती समोर असली तरी लोटांगण नाही घालणार, ही शपथ बिचारे साहेबांनी घेतलेली आहे. आणि मला वाटतं सर आनंदिके काकांचं खरा वारसाचा विचार करायचा असेल तर हे सगळे माझ्या मंचावर उभे आहेत ते आहेत, कारण वारसदार म्हणजे न्याय हक्क लढण्यासाठी, न्याय हक्कांच्या लढण्यासाठी जिद्द जी असायला लागते, ताकद जी असायला लागते, जे घाबरतात ते मिंदे होतात. आणि मग सगळं काही म्हणाले तरी रडत बसतात. पण आज मला आठवण मोरे साहेबांची पण येते. मला आठवतं जिल्हा प्रमुख असताना त्यांनी देखील काम केलं, त्यांच्यासोबत आम्ही इथे प्रचार केला होता. हे जरा फटाके तर बंद करा ना, जिंकल्यानंतर काहीतरी ठेवा ना, तर राहणारच नाही त्या दिवसात. आता आवाज बंद झाला, मिंदेंसारखा झाला. आज म्हणायचं तरी काय, नक्की बोलायचं तरी किती, हा एक प्रश्न पडत आहे. कारण जसं ठाण्यात तुम्ही प्रेम देतात, जो उत्साह दिसत आहे मला, जो जल्लोष दिसत आहे, तरुण तरुणींकडून असेल, सगळ्याच वयोगटातल्या लोकांकडून असेल, हाच उत्साह, हाच जल्लोष मला संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. काल परवाकडे जळगावमध्ये होतो, दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकच वातावरण आहे. पुण्यात जा तुम्ही, कधी विदर्भात जा, कधी मराठवाड्यात जा, कधी उत्तर महाराष्ट्रात जा, सगळीकडे मला दिसत आहे की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा येणार, आणि जे अवकाळी सरकार आपल्या डोक्यात बसवलेलं आहे त्याला लोक घालवणार म्हणजे घालवणारच. सुरुवात करायची तरी कुठून करायची? आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो उद्योगधंदे सगळे बंद होत चाललेले आहेत, रोजगाराच्या ज्या संधी आपण आणण्याचा प्रयत्न करत होतो, नोकऱ्यांची संधी जी आपण आणण्याचा प्रयत्न करत होतो, हे सगळंच गुजरातकडे पाठवलं जात आहे. आणि भांडण आपलं गुजरातशी नाहीच आहे, मुळीच नाही आहे. गुजरातला जे काही जात असेल ते जाणं गरजेचं आहे, आसाममध्ये जे काही जात असेल, बिहारला काही मिळत असेल, उत्तर प्रदेशला काही मिळत असेल, केरळला काही मिळत असेल, तर मिळणं त्यांचा न्याय हक्क आहेच. पण राग त्या गोष्टीचा येतो की जे 100% आपण आपल्या राज्यात आणणार होतो, जेव्हा खेचून आपल्या हातातून गुजरातला दिलं जातं ना, तिथे मला राग येतो. आज इथे जे तरुण लोक आहेत, तुम्ही मला सांगा, गेल्या 2 वर्षामध्ये या मिंदेच्या सरकारमध्ये एकदा तरी तुम्ही वाचलाय का की नवा उद्योग कुठचा तरी महाराष्ट्रात आलेला आहे? शिकलात ना तुम्ही सगळे, कॉलेजमध्ये डिग्री घेतल्यात, हातात सर्टिफिकेट आहेत, नोकऱ्यांची संधी आहे का? नवी नोकरी तुम्ही ऐकल्यात का? जॉब ऑफर आली आहे का? कारण वेदांत फॉक्सकॉन 1,00,000 मुला मुलींना आपण जे नोकऱ्या देणार होतो तो तरी पाठवला होता गुजरातला. एअरबस टाटा हा मोठा प्रकल्प आपण नागपूर इथे आणणार होतो तो पाठवला त्यांनी गुजरातला.
केदारजी बल ट्रक पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, सोलार एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, हे पण पाठवलं तरी गुजरातला. अहो हेच काय वर्ल्ड कपची फायनल ही पण पाठवली तरी गुजरातला. आणि तुम्ही मला सांगा, वर्ल्ड कपची फायनल गुजरातला पाठवली, ती आपल्या मुंबईत झाली असती तर जिंकलो असतो ना आपण. नुकसान आपल्या देशाचं होत आहे, नुकसान आपल्या देशाचं होत आहे. आणि हे जेव्हा मी सांगत आहे, एका बाजूला ह्या जॉब्स तर काही मिळतच नाहीत, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटचा जमाना आलाय, कॉन्ट्रॅक्ट लेबरचा जमाना आलेला आहे, ज्या आहेत त्या नोकऱ्या चाललेल्या आहेत. आणि ह्याच बाजूला आपण पाहिलं तर दुसरी जी आपल्याला संधी मिळते ती म्हणजे सरकारी भरतीची, नोकर भरतीची संधी मिळते. मला माहित नाही ठाण्यातून अनेक मुलं मुली ठाण्यात असेल, पुण्यात असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल, धाराशिवमध्ये असेल, त्या त्या सेंटरवर देतात, बसतात आणि परीक्षा देत असतात. चार वर्ष, पाच वर्ष, सहा वर्ष अभ्यास करून जेव्हा आपण त्या परीक्षेला बसतो तेव्हा पेपर बरोबर फुटतो. आणि पेपर फुटल्यानंतर जी स्वप्न आपण पाहिली असतात की कधी ना कधीतरी मला सरकारी नोकरी मिळेल, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, सगळी ही स्वप्न चिरडली जातात. आणि चिरडण्याचं काम हे आज मिंदे सरकार करत आहे, खोके सरकार करत आहे. दुर्भाग्य आपल्या राज्याचं हेच आहे की जे पेपर फोडत आहेत त्यांना अटक होते, लगेच बेल मिळते आणि बेल मिळाल्यानंतर मोकळे होतात पुढच्या वर्षीचा पेपर फोडण्यासाठी. आज मी तुम्हाला वचन देतो, आदित्य उद्धव ठाकरे म्हणून वचन देतोय की आपलं सरकार ह्या वर्षी येणार म्हणजे येणार. आणि सरकार आल्यानंतर हे नोकर भरतीचे जे पेपर फोडत असतात, देशातलं सर्वात कडक कायदा असेल त्यापेक्षा कडक कायदा आपण महाराष्ट्रात बनवू आणि फासावर चढवायला लागलं तरी चालेल, पण तरुणांची स्वप्न जो चिरडेल त्याला आपण चिरडल्याशिवाय राहणार नाही. पण आज चाललंय ना